वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉईंटवर आलेल्या बेळगाव येथील पर्यटकांची वॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. हे पाचही पर्यटक बेळगाव तालुक्यातील असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून ओळख पटली. हा अपघात रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास झाला. चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून सायंकाळी उशिरा हे पाचही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मोहन लक्ष्मण रेडकर वय 40, राहणार बाळकुंद्री, किशन मुकुंद गावडे वय 19, राहणार जुने बेळगाव, यल्लप्पा एन पाटील वय 45, राहणार बोकानूर, पंकज संपत किलेकर वय 30, राहणार शिवाजीनगर बेळगाव व नागेंद्र सिद्राय बाबूगोडे वय 29 आष्टे, अशी या पाचही जणांची नावे आहेत. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने हे पाचही जण वॅगनर कारने तिलारीनगर येथे आले. येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हे पाचही जण आपली कार घेऊन ते तेथील लक्षर पॉईंट पर्यटनस्थळ पाहण्यासाठी निघाले. या पर्यटनस्थळी कार तशीच पुढे नेत असताना समोर असलेल्या खोल दरीचा अंदाज न आल्याने कार चालकाचा कारवरील ताबा सुटून ही कार थेट 450 ते 500 फूट खोल असलेल्या दरीत कोसळून हा अपघात झाला. या कारमधील तिघेजण बाहेर फेकले जाऊन दरडीच्या खाली असलेल्या दगडावर पडले व तिसरा हा कोसळलेल्या कारपासून आणखी 500 फूट खाली दरीत पडला व अन्य दोघेजण कारमध्ये अडकून पडले होते. यात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. खोल दरीत पडलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने पोलीस व दोडामार्गचे मनसे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी आपला जीव धोक्यात घालून कसाबसा वर काढला. सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत होता, याच दरम्यान हा अपघात झाला. दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने वेळीच हे मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून त्यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी दिले.